व्हॅलेंटाईन डेच तुम्ही आपल्या बायकोला ग्रीटिंग पाठवलं, आपल्याला नाहीच आवडलं पण तिलाही नाही आवडलं. नकोशी आपली बायको आहे, आपली लग्न झालेल्या बाईला असं परक्या पुरुषांनी पाठवलेलं ग्रीटिंग कसं आवडलं ना? आलास सौरभ, थकलास करे? काय झालंय? काय नाही सौरभ, थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. तुला तर माहितीच आहे ना, माझी शुगर वाढलीय, औषध चालू आहेत. काय तुला जे बोलायचंय ते स्पष्ट बोल. मला काय वाटत, इथे माझ्या मदतीला जर माझी सून असती तर. झालं झालं बोलून तुझ, जाऊ मी आता. सौरभ, आपल्या आईशी असं वागताना तुला काहीच वाटत नाही करे? एक ना एक दिवस तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप नक्की होईल. मला तुला झालाय का कधी पश्चाताप तुझ्या वागण्याचा? इथे गावाला असताना नकुशीशी इतकं वाईट वागली आणि आता तिच्या सासरी जाऊन एवढा मोठा तमाशा करू नये. काहीच वाटत नाही ना याच्याबद्दल. आणि हो, नकुशीचा राग ना मी घालवला असता, पण नाही, तिथे सुद्धा माझ्या नकुशीच्या आयुष्याची तुला वाताहत करायची होती पुन्हा एकदा. आणि आता तिचा उरला सुरला जो विश्वास होता ना माझ्यावर, तो पण संपला. कोणामुळे? आई, तुझ्यामुळे. थँक्स टू यू. आणि आता ना संसार, लग्न या शब्दांच्या प्रेशर खाली सतत जगत असते. कोणाबरोबर? त्या माणसाबरोबर, रणजित बरोबर. पण ठीक आहे, एवढं सगळं तुझ्यामुळे झालंय ना तरी ठीक आहे, पण यातून सुद्धा माझ्या नकुशीला बाहेर काढे ना मी आई. सौरभ, अरे जागा होय, काय बोलतोय तू? लग्न झालंय तिचं, तुला कळतंय का तुझ्या या वागण्यामुळे मला किती त्रास होतो? अगं आई, तुझ्या वागण्याचा मला आणि नकुशीला किती त्रास झाला त्याचं काय? देवा, देवा असं वागतायत आई साहेबांशी? आई आहेत ना तुमच्या? बाबू, तुला नीट सांगतोय, ऐकायचं.